मला नाही वाटत सोशल मीडियावरील सर्व निरर्थक गोष्टी तुम्ही मनावर घ्याव्यात कारण हल्लीच्या काळात अलीकडील सहा ते बारा महिन्यांच्या काळात लष्कराबाबत काही राजकीय के पुढाऱ्यांनी केलेलं भाष्य हे अजिबातच योग्य नाही आहे पण काही लोक आहेत जे सतत हे सांगण्याचा सा प्रयत्न करतायत की देश खड्ड्यात चाललाय सातत्याने तुम्ही त्याच्यावर हल्ला करू शकता निव्वळ ही कल्पना की तुम्ही हल्ला करू शकता भारताच्या राष्ट्रीयत्वाच्या आधारभूत शिलेला हलवते दुर्दैवाने काही लोकांनी देशात एक नवीन वाद सुरू केला आहे की के तुम्ही तुमच्या राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं किंवा नाही ठीक आहे इज नॉट बिकॉज ऑफ एनी देशभक्ती आहे किंवा ती नाही म्हणून नव्हे हा वाद फक्त यामुळे आहे की त्यांच्या एका हातात एका हातात पॉपकॉर्न आहे आणि दुसऱ्या हातात कोका कोला आहे ते उभं राहण्यास असमर्थ आहेत मला आहे लोक इतक्या क्षुल्लक बुद्धिमत्तेचे झाले आहेत कारण आयुष्यात त्यांनी मोठ्या आपत्तीचा सामनाच केला नाही आहे त्यांनी आपत्तीचा सामना केला नाही आहे कारण सीमेवर शूर जवान पहारा देत आहेत विशेषत आपण एक राष्ट्र म्हणून हे कधी विसरता कामा नये कारण हजारो वर्षांपासून आपण सतत परकीय आक्रमणांचा सामना केला आहे आणि आपल्या देशवासियांबरोबर घडलेल्या भयानक घटना दुर्दैवाने ना व्यवस्थित इतिहासात लिहिल्या गेल्या आहेत ना आपल्या चित्रपटांमध्ये व्यवस्थित दर्शविल्या गेल्या आहेत एक राष्ट्र अनेक मार्गांनी घडवलं जातं पण सर्वात महत्वाचं ठिकाण जिथे राष्ट्र घडवायचं असतं ते आहे लोकांच्या मनात आणि हृदयात जे दुर्दैवानं आपण केलेलं नाही आजही लोकांना ओळखलं जातं त्यांच्या जातीवरून त्यांच्या धर्मावरून त्यांच्या वंशावरून यावरून आणि त्यावरून राष्ट्र म्हणजे केवळ एक एक वरवरची ओळख आहे हळूहळू तरुण पिढी स्थिती जरा चांगली आहे पण जर तुम्ही ग्रामीण भारतातल्या जुन्या पिढीला पाहिलं तर त्यांच्यात राष्ट्रीयतेची भावना इतकी तीव्र नाहीये हे लहान वयापासून घडायला हवं की आपल्यामध्ये राष्ट्राभिमान असला पाहिजे एक राष्ट्र म्हणून आपल्यात अभिमान असायला हवा नाहीतर कोण या राष्ट्रासाठी जगणार कोण या राष्ट्रासाठी लढणार कोण या राष्ट्रासाठी जीव द्यायला तयार होणार भावनिक दृष्ट्या न जोडता हे शक्य नाही मला एका न्यूज अँकरने विचारलं हे सर्व काय आहे सिनेमा पाहायला गेलं की आम्हाला उभं राहावं लागतं अशा सर्व भावात्मक गोष्टींची खरंच गरज आहे का त्यानंतर मी त्याला एक सोपा प्रश्न विचारला तुमचं कुटुंब आहे का तो म्हणाला हो मी म्हणालो तुमच्या भावनांनी एकमेकांशी न जोडता तुम्हाला कुटुंब वाढवणं आणि सांभाळणं जमलं असतं तो नाही म्हणाला जरा प्रयत्न करा आणि पहा तुमच्या बायकोबरोबर ट्राय करून पहा निर्विकारपणे फक्त तिला जीव घाला आणि तिची काळजी घ्या संपूर्ण भाव आणि मला बघू द्या हे किती काळ चालतं एक चार माणसांचं छोटंसं कुटुंब उभारायला तुम्हाला तुमच्या सर्व भावना गुंतवाव्या लागतात तर एक राष्ट्र घडवण्यासाठी जर काही भावनाच नसतील तर तुम्ही राष्ट्र कसं घडवणार तर हे शक्य तरी आहे का नेशन इज जस्ट इन आवर इमोशन राष्ट्र केवळ आपल्या भावनांमध्ये आहे त्याचं दुसरं कुठेही अस्तित्व नाही आपल्याला त्याबद्दल जे वाटतं ते म्हणजे राष्ट्र आपल्या देशात हे काम मोठ्या प्रमाणात आपण केलं नाहीये जे आता आपण केलं पाहिजे मी आधीच याविषयी जनरलकडे आर्मीचा व्हिडिओ मागितला आहे आम्ही हे आधीच करायला सुरुवात केली आहे आम्ही आपल्या विद्यार्थ्यांशी सुद्धा बोलायला सुरुवात केली आहे तसंच आम्ही चार हजार पाचशे पेक्षा जास्त शाळांना सरकारी शाळांना अडॉप्ट केलं आहे आम्ही आतापासून आर्मीचे व्हिडिओ आणि इतर गोष्टी त्यांना दाखवणार आहोत भारतीय लष्कर एक राजकीय आणि धर्मनिरपेक्ष संघटना आहे वर्षानुवर्ष ते अपक्ष संविधानाशी एकनिष्ठ राहिलेत आणि सत्ताधारी पक्षाच्या राजकीय विचारधारांपासून चार हात लांब राहिलेत असं वाटते आजकालच्या सोशल मीडिया आणि माहितीचा प्रलय असलेल्या काळात आपली स्वतःची मूलभूत मूल्य जोपासण्यासाठी लष्कराने काही पावले उचलायला हवीत का मला नाही वाटत सोशल मीडियावरील सर्व निरर्थक गोष्टी तुम्ही मनावर घ्याव्यात कारण सोशल मीडियावर निनावी भाष्य असते तर कुणीही काहीही म्हणू शकतात तुमच्याबद्दलच काय माझ्याबद्दलही सर्व काहीच एक माणूस करू शकतो किंवा नाही करू शकत त्याचा आरोप तुमच्यावर केला जातो तुम्हाला माहितीही नसतं की ते कोण आहेत पण ते, ते तुमच्या आयुष्यावर भाष्य करत असतात ते तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल अशा गोष्टी सांगतात ज्या तुम्हाला स्वतःला माहिती नाही आहे <laughs> मला वाटतं आपल्याला सोशल मीडियाबाबत मचुआर व्हायला हवं आपण शिकलं पाहिजे कुठे दुर्लक्ष करायचं आणि कशाला महत्त्व द्यायचं कारण हे एक निनावी निनावी माध्यम आहे प्रत्येक मूर्ख ज्याचं समाजात कुठल्याच प्रकारचं योगदान नाहीये आता तो सगळ्यांवर भाष्य करतोय अगदी सगळ्यांवर लष्कराच्या तिन्ही दलांवर सुद्धा तर मला नाही वाटत तुम्ही सोशल मीडियावर लक्ष द्यायला हवं पण राजकीय पक्षांमध्ये ज्यांच्याकडे एक प्रकारचं परिणामकारक सामर्थ्य आहे त्यांनी तिन्ही दलांबद्दल भाष्य करताना जरा सांभाळायला हवं कारण हल्लीच्या काळात अलीकडील सहा ते बारा महिन्यांच्या काळात लष्कराबाबत काही राजकीय पुढाऱ्यांनी केलेलं भाष्य हे अजिबातच योग्य नाही आहे मी काही लोकांशी सुद्धा आहे की याबाबत एक कायदा असला पाहिजे म्हणजे अशा गोष्टी बोलल्या गेल्या ज्या अगदीच अमान्य आहेत मला कुठल्याही एका टीकेबद्दल बोलायचं नाही आहे पण मी जे सांगू इच्छितो ते हे आहे आपण हे समजून घेतलं पाहिजे भारत एक प्रकारच्या स्थित्यंतरातून जात आहे अर्थात राजकीय दृष्ट्या एक स्थित्यंतर आर्थिकदृष्ट्या आपण योग्य दिशेने वाटचाल करतोय संपूर्ण जगसुद्धा हे सांगत आहे पण काही लोक आहेत जे सतत हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की देश खड्ड्यात चालला आहे सातत्याने त्यांना एक नकारात्मक टीका करायची आहे आणि हेच तुम्ही पाहताय मला नाही वाटत त्या टीकांकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं त्यांच्यातील बरेच जण पुढची पाच दहा वर्षेही टिकू शकणार नाही नव्या पिढीला विकासाची वचनबद्धता हवी आहे नव्या पिढीला राष्ट्राने त्यांच्या आकांक्षा पूर्ण करायला हव्या आहेत तर जे लोक या मूल्यांशी वचनबद्ध नाही आहे ते या देशात टिकू शकणार नाही आपण नक्की त्या दिशेने चाललो आहोत पण सध्या आपण या स्थित्यंतरात आहोत आणि तुमच्याकडे एका अशा लोकांचा समूह आहे जो आपला अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतोय म्हणून तुम्ही अगदी घाणेरडी भाषा आणि अतिशय हीन डावपेज बघताय आपल्याला हे काही काळ सहन करावं लागेल दुर्दैवाने जेव्हा सैन्य आपल्या कार्यात मग्न असतं तेव्हा काही लोक त्यांच्यावर दगडफेक करतात हे अर्थातच अतिशय अमान्य आहे जर एकदा का आपण याला स्वीकृती दिली तर आपण राष्ट्रीयत्वाचा मूलभूत दोरच खेचतोय नेशन हो राष्ट्रीयत्व मला वाटतं आपण आपल्या राष्ट्रीयत्वाचेच मूळ ओपटतोय सर्वांना हे कळतं आहे की नाही मला माहिती नाही मूलत या राष्ट्राची आधारभूत शीलाच आपण हलवतोय जेव्हा कोणी जेव्हा कोणी देशासाठी लढतोय तुम्ही त्याच्यावर हवा तसा हल्ला करताय तुम्ही तो हल्ला दगडाने करा टाचणीने करा किंवा गोळीने काहीही फरक पडत नाही तुम्ही त्याच्यावर हल्ला करू शकता निव्वळ ही कल्पना की तुम्ही हल्ला करू शकता हीच भारताच्या राष्ट्रीयत्वाच्या आधारभूत शिलेला हलवते आहे हे पूर्णपणे बंद व्हायलाच हवं माझ्या मनात याबद्दल कुठलीच शंका नाही आहे